लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा मोबदला 1,500 वरून 3,000 रुपये करू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनाला न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करूनच दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान. राज्यामधल्या दंगली सरकार पुरस्कृत, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. आशिष शेलार राजकीय नेते की गुंड असाही सवाल. सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड. आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गाई म्हशींच्या वाटपाद्वारे अपहार. महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट. बाहेर आल्यावर म्हणाले, महाराष्ट्रामधला सलोखा टिकवण्यासाठी राज ठाकरेंना भेटलो. बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आजही राज्यामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं. धुळे, नांदेड, जालना, धाराशिव, उल्हासनगर, यवतमाळमध्ये बंदची हाक आणि मोर्चे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.